तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचा स्वागत आहे. तर आज आपण सगळ्यांना फर्स्ट तर हॅपी गुढी पाडवा नवीन वर्षाचे. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज नवीन वर्ष हिंदू धर्माचा नवीन वर्ष आज गुढी पाडवा निमित्त आम्ही आज शेताकडे जाऊन मोहरत करणार. मोहरत म्हणजे आज शेतीचा पहिला सुरुवात करणार आम्ही. आज शेताकडे जाऊन मोहरत म्हणजे आज थोडीफार शेतीमध्ये काम जाऊन करूया. मित्रांनो, आम्ही आता ट्रॅक्टर घेऊन शेताकडे जायसाठी निघालो आहोत. आपला ट्रॅक्टर तिथं थांबलेला आहे आणि लदा बळी दादा चर्चा करत चालत आहेत. व आमच्यासोबत पप्पा पण आहेत. आज तिने गेले आपलं वाट बघत थांबतात का तुला चल म्हणलो. तर मित्रांनो, आता आम्ही तर हे पहा पाडव्या रोजी आम्ही मोहरत करता आणि लदा ट्रॅक्टरवर आहे. तर फायनली मित्रांनो, आम्ही आता शेताकडे चाललो आहोत आणि लदा ट्रॅक्टरवर आहे. आता आम्ही निघालो आहोत शेताकडे. बळीदादा पण आहे, अनिलदा पण आहे, अनिलदा आहे. फायनली मित्रांनो, आम्ही आमच्या शेतात आलो आहोत. तुम्ही मागल्या ब्लॉकमध्ये बघला आहे शेंगा आम्ही पेरलो होतो. तर बघा हे पहा, शेंगा इतके मोठे झालेले आहेत. बहुतेक शेंगा झालेले आहेत. आपण शेंगा पार्टी पण करूया, शेंगा पार्टी पण करूया. आता पूजा वगैरे होईल आणि दादा त्यांनी तेव्हा तिकडे ट्रॅक्टर पाहू शकता तुम्ही. तिकडे ट्रॅक्टर घेऊन येत आहेत आणि दादा. तर आपण आम्ही पण साजरा करतो का, कारण हॅपी न्यू इयर बी हा नवीन वर्ष ही असतो आणि हिंदू समाजाचा गुढी पाडवा हा नवीन वर्ष असतो. तर आम्ही आज गुढी पाडवाला शेतात मोहरत म्हणतात मोहरत करायला आलो आहोत. थोडीशी पाळी मारणार नंतर मळणीयंत्र पण आहे. आमच्या शेतात येऊन थांबले होतात. करडी काढायची आहे, हरभऱ्याची सोयाबीनची रास बंद झालेली आहे. तर आपण फायनली शेतात आलो. तर आता ट्रॅक्टरची पूजा चालू आहे.
आपण भी पट्टा आणि टोपी घातलेला आहे. तर आणि लगा चालू आहे पूजा. असंच काय तर म्हणतात की तर हे पहा आजची स्पेशल डिश आंबा. अजून काय काय घालतात मधी? आंबा, बदाम, खारीक पिस्तस सगळं घालून तयार केलेलं आहे. पाडव्याची स्पेशल डिश शेतात बसून प्यायचं. इथं अनिल दादाचं कसं बनले आहे मस्त. मग बळी दादा मस्त आहे. हा तर फायनली आम्ही तिघ पण पित आहे इथं. पहिले पिल्याला लिमलेट. तर इथं चालू झालेलं आहे सगळ्याच देशी मॅगी सुरुवात. तर भेटूया थोड्या वेळा. बंद केलं असत फक्त. गाडी चालवतो, गाडी चालवतो, गाडी चालवतो, गाडी येणं करणार. गाडी जर कोण गाडी आत बंद करणार चालूच. गाडी आपली गाडी कसा चालूच राहणार आहे. पूजा करल्या तिकडं. अजून रावर म्हणलं तर बळी आहे तिकडं. आज रावरच देऊन टाकलो त्याच्या हातात गाडी. पण तू आज मीच चालवणार आहे गाडी तरी. पण इकडं पांडुरंग माने. पांडुरंग माने कस काय तू लय चमकत होत रे आज. नवीन वर्ष मित्रांनो आज मुहूर्त चालू आहे आपल्या इथं शेतात. तर आज मुहूर्त करायलो इनोवामधलं. मी करतो इकडं मारुती मामा येतो का इकडं. मारुती मामा इनोवाची इनोवाची पूजा चालू आहे. इनोवा पूजा करूया. मला तुम्ही लागलं गाडी देणार नाही बाई. आज गाडी देणार नाही. पांढरण माने नाराज आहेत गाडी देणार. पांडू चमकत आहे. पांडू आता करत पांडू लई चमकत आले. इकडे पूजा चालू आहे. करा मस्ती करा. किती मस्ती करायची करा. हा गेलो. हा
चला त्यांची मजा चालू आहे, एन्जॉय कर त्याला. ओके कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा. अजून तर काळा होईल तू त्याच्यामध्ये. त्यामध्ये पावडर आहे, पावडर त्याच्यामध्ये मळालंय. चांगले दिवस म्हणून करतात ना. दरवर्षी असं बैलानं करत होते. बैलानं मुहूर्त चांगला होत होता. बसा की मारते मग रोज यायमला येतात मारते मग. इनोवाला गरज नाही यायमची. रोज काम करत होते. बळी बसले मग बळी पांडुरंग माने जीव काढलो तर गाडी घेऊन चालताना जीव करावं लागते काय. तर थोडी थोडी द्या, थोडी थोडी द्या. इनोवा वापस न्यायचं नाही, थोडी थोडी राहते. देशी मॅगी, देशी मॅगी, देशी मॅगी. मी आणलं प्लेट बरं ते पाणी तोडते की लिंबाचे पानं मला खास लागते का. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेट
भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आवडलं तर लाईक अँड सबस्क्राइब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.